शिवसेना आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत. हो, काल एक भाजपाच्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ ट्विट केला होता मी पुन्हा यांचा, तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होता. काय पुन्हा पुन्हा व्हिडिओ ट्विट करून असा दावा केला जातोय का? पक्षाने टाकला होता का? कोणी कार्यकर्त्यांनी टाकला होता? भाजपाच्या सोशल मीडियावरती तो व्हिडिओ होता. मग कोणीतरी टाकलं असेल. आता एखाद्याची देवेंद्रजी प्रतिनिष्ठा असेल त्यांनी टाकलं असेल. परंतु आता मी पुन्हा यांचा अर्थ असा लावला जाऊ शकतो की शिवसेना भाजप आणि अजितदादा गटाचं सरकार राज्यात पुन्हा येईल असा त्याचा अर्थ आपण समजूया. वारंवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातच दावा केला जातोय का? यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे मुख्यमंत्री होतील आणि होता म्हणजे होणारच आहेत असे अनेक भाजपाचे नेते सुद्धा म्हणतात. आता मी पण म्हणेल की मला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे, राष्ट्रवादीला म्हणते ना आम्हाला अजितदादाच पाहिजे. त्यामुळे भाजपच्या लोकांनाही देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून जर म्हटलं की आम्हाला पाहिजे तर त्यात चुकीचं काय? प्रत्येक आपला पक्षाचा कार्यकर्ता आपल्या नेत्याच्या प्रती असा स्नेहभाव ठेवतच असतो आणि त्यांना ते प्रिय वाटतात तर ते बोलणारच आहे. मला पण माझे शिंदे साहेब प्रिय वाटतात, मी त्यांच्याबद्दल सांगणार की मला मुख्यमंत्री पाहिजे म्हणून. पण आता सध्या महायुतीमध्ये शिवसेना भाजपा सोबत आहे, राष्ट्रवादी सध्या सोबत आहे. या व्हिडिओ नंतर संजय राऊतने सुद्धा टीका केली की 2024 मध्ये मुख्यमंत्री जर का देवेंद्र फडणवीस झाले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. हा आग लावाय संजय राऊत, तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री करायचा असेल तर मॅजिक फिगर गाठावा लागेल. मॅजिक फिगर जेवढे येईल ज्याचे जास्त येतील त्याचा विचार होईल. आणि तो किती जुना व्हिडिओ आहे, तो एकच व्हिडिओ सारखा फिरवताना आपण त्याच्यावर सगळे कॉमेंट्स करतात हे, त्याच्यामुळे आपण काळजी करू नका. भाजप शिवसेना सरकार पुन्हा येईल. शिंदेमुळं भाजपाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली अशी सुद्धा टीका केली त्यांनी. काय वाटतं तुम्हाला? शिवसेना भाजपची प्रतिष्ठा महाराष्ट्रामध्ये ही उंचावर गेली ही एकनाथ शिंदे साहेबांमुळे, मातीत नाही गेली, उलट मातीत घातली होती ती राऊतांच्या नेत्यामुळे. मागच्या काळात जे काही करोनामध्ये घरात बसून सरकार चाललं त्याच्यामुळे प्रतिष्ठा मातीत गेली होती. आता 24 तासातले 18 तास 20 तास काम करून मोठमोठ्या योजना राबवून सर्वसामान्यांकरता वर्षाची मंत्रालयाची दारे खुले करून आता खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा ही वर आलेली आहे शिवसेना भाजपाची, कमी नाही झाली. अशी एक टीका केली त्यांनी की म्हणजे असे त्यांनी म्हटलं की काही दिवसामध्ये शिंदेंना राजीनामा द्यावा लागेल आणि राजीनामा देऊन त्यांना जावंच लागेल कारण की त्यांना मुख्य आपले नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी आदेश दिले राजीनाम्याचे. मोदी साहेबांनी आणि शहा साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना 100% आदेश दिले. काय? त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातली लोकसभा आणि विधानसभा लढली जाईल आणि महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 45 जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात निवडून येतील आणि विधानसभेमध्ये देखील जे आज 200 आमदारांचे आहेत 225 आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार अजितदादांचा गट लढेल आणि आम्ही सरकार पण आणू. शेवटचा प्रश्न आहे की परवा जो शिर्डीमध्ये कार्यक्रम झाला नरेंद्र मोदी यांनी कृषी मंत्री शरद पवार साहेब असताना यांचं योगदान काय कृषी क्षेत्रामध्ये अशी टीका केली होती, कसं पाहता तुम्ही याच्याकडे? कृषी क्षेत्रामध्ये आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातलो जो आज आक्रोश चालू आहे त्या अनुषंगाने जर विचार केला तर या 50 वर्षामध्ये मराठा समाजाचे प्रश्न सुटायला पाहिजे होते, रिझर्वेशनचा मुद्दा संपायला पाहिजे होता. शेवटी समृद्धीशिवाय परिवार मोठा होऊ शकत नाही आणि म्हणून 50 वर्षामध्ये त्या भागामध्ये त्यांनी कृषी क्षेत्रात काम केलं मी 100% केलं असं म्हणणार नाही, पण ज्या पद्धतीनं प्रभावीपणे करायला पाहिजे होतं आज जे लोक आत्महत्या करतात ते मरतात आहे त्याप्रमाणे केल्यासारखं वाटत नाही. आमच्या विदर्भात तर काहीच नाही केलं, त्यांची कामं होती तर काही प्रांतापुरती मर्यादित होती, पण आज आमचा विदर्भ आमचा खांदा आज कसा तडफडतोय तीच परिस्थिती मराठवाड्याची. त्याच्यामुळे त्यांनी जर खरा रिझर्वेशनचा प्रश्न जर सोडवला असता 40-50 वर्षात, कारण 4 वेळेस मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, घरामध्ये 2 वेळेस उपमुख्यमंत्री, एवढी मोठी पदं आणि एवढा मोठा हा लंबा प्रवास, राजकारणात असलेली पकड, आता सगळ्या देशातल्या पक्षाला तुम्ही एकत्र करता आणि देशाची मोड बांधायचा प्रयत्न करता, मग या सगळ्या विषयावर तुम्ही राज्यातले सगळे पक्ष नेते एकत्र करून का हे निर्णय घेतले नाही, का महाराष्ट्राला या सगळ्या दुःखातून बाहेर काढलं नाही? ते जर केलं असतं तर कधीच आज चित्र वेगळं असतं. मनोज दरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय, यापूर्वी 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता, आता ठिकठिकाणी राज्यामध्ये नेत्यांना गावबंदी होते, आक्रमक होत चालले मराठा समाज. त्यांनी 40 दिवस अल्टिमेटम दिला होता आणि त्यांनी जाहीर केलं होतं की मी 40 दिवसानंतर पुन्हा बसणार आहे, त्यांनी तो शब्द पाळला. शेवटी समाजाला दिलेला शब्द जर पाळला नाही तर लोक संशय घेतील, म्हणून त्यांनी की निर्णय घेतली भूमिका ही काही चुकीची नाही आहे, ती योग्य भूमिका आहे. आणि
एकनाथ शिंदे साहेबांनी शिवरायांसमोर शपथ घेतलेली आहे, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब पूर्ण मेहनत ताकदीने हा विषय संपवतील मला खात्री आहे, आणि लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय मिळून त्यांचं देखील आंदोलन त्या ठिकाणी संपेल अशी मला 100% खात्री आहे. पण 40 दिवसाचा जो अल्टिमेटम दिला होता तो पुरेसा नाही का सरकारला? आता पुन्हा त्यांना उपोषण बसावं लागलं. आता ह्या टेक्निकल गोष्टी आहेत आणि आम्हाला टिकणारं आरक्षण करायचं आहे. घाई घेतल्या आरक्षणामुळे आणखी कोणाकडून एखादा दुसरा कोर्टात गेला आणि त्याने जर तोंडचा घास हिसकला तर ते न परवडणार आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा अशी आहे की उद्या पुन्हा कोर्टात जाऊन आरक्षण हे अडचणीचं होता कामा नये, आता दिलं तर परत कधीच ते कुठेही टिकलं पाहिजे आणि कायमचं हे रिझर्वेशन भेटलं पाहिजे, ही भूमिका शिंदे साहेबांची आहे. आणि पण मी एवढं नक्की सांगतो, मी चांगलं बोलतो साहेबांना, ते जीवाची बाजी लावतील पण रिझर्वेशनचा निर्णय घेतील. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.